नमस्कार, मी गणेश। 3 महिन्यानंतर परिस्थिती पाहून लॉकडाऊन बाबत निर्णय। महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत, त्या उघडणार नाहीत। 3 महिन्यानंतर त्या त्या भागातील परिस्थिती पाहून लॉकडाऊन बाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले। मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाज माध्यमातून जनतेशी संवाद साधला। कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागात 20 एप्रिल नंतर काही व्यवहार सुरू करायला शेतकऱ्यांची परवानगी दिली आहे। शेतीची कामे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरूच आहे। कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहे। फळ वाहतूक सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले। महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत, त्या उघडणार नाहीत। काही जिल्ह्यात स्थितीचा अभ्यास करून तेथे 3 महिन्यानंतर काही मोकळीक देता येईल का, याचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले। मुंबई व पुण्यात लोकांची वर्दळ परवडणारी नाही। विषाणू घातक असून आपण गाफील राहून चालणार नाही। 80% लोकांमध्ये विषाणूची लक्षणे दिसून नाहीत, त्यामुळे एकमेकांपासून दूर राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले। राज्यात सर्व धर्मियांनी देशकर्तव्य आणि माणुसकीच्या भावनेला प्राधान्य दिले असून सगळे सण घरीच साधेपणाने साजरे केले आहेत। राज्यातील मुस्लिम बांधवांनी रमजानच्या काळात रस्त्यावर, मशिदीत एकत्र नमाज न अदा करता ती घरातल्या घरात करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, तीचा सागर।